ऐसा है कि पवार साहेबांच्यावर टीका करणं ही आता एक सगळ्यांचा आवडता छंद झालेला आहे. पवार साहेबांच्या ज्या राजकारणातल्या समाजकारणातल्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका वर्षानुवर्ष लोकांना माहिती आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे ट्विट करून त्याच्यामधून काही फायदा होईल असं मला काही वाटत नाही. सर हिंदी मध्ये दोन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक तर कश्मीर फाईल हा मुद्दा मांडलेला आहे आणि दुसरा म्हणजे नवमलिकांविषयी जे वक्तव्य पवार साहेबांनी केलं होतं ते मुस्लिम आहेत म्हणून दंशी संबंध जो होता या विषयाशी कनेक्ट केलेला आहे. 370 कलमवरनं बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे. असं आहे की पवार साहेबांच्या संदर्भामध्ये जे 370 संदर्भामध्ये भूमिका जी आहे ती भूमिका राष्ट्रवादीची काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांची BJP इतर पक्षांची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे. आता आणखी काय म्हणाल तुम्ही? आता ही काय नवीन बाब नाही. या पूर्वकाळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आता नवाब मलिकांची जी केस आहे ती केस म्हणजे PMLA कायदा येण्यापूर्वीची केस आहे. आता इतकी जुनी केस काढून त्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार दाऊदशी किंवा संबंध नसताना ओढून काढून संबंध जोडायचा आणि या पूर्वकाळामध्ये थेट पवार साहेबांचा संबंध सुद्धा अशाच पद्धतीने जोडायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला होता. त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये तथ्य दिसत नाही. सर 13 ते 14 ट्विट केल्यावरती आरक्षण देता येत नाही तरीही राष्ट्रवादी असतील धर्माच्या नावावरती आरक्षण देता येत नाही तरी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आहे राहून जाणार. मुस्लिम आरक्षणाचं सोडा, कोर्टाने सांगितलेलं जे आरक्षण आहे शैक्षणिक आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये न्यायालयाचा निर्णय असताना सुद्धा हायकोर्टाचा निर्णय असताना सुद्धा मागच्या काळामध्ये त्यांना मुस्लिम समाजाला हे शैक्षणिक आरक्षण नाकारलेलं. सर RSS मोहन मागताने म्हटले येत्या 15 वर्षामध्ये अखंड भारत निर्माण होणार आहे. भारत हा वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी एक एकत्र असलेला देश आहे. आजही भारत अखंडच आहे आणि भारत अखंडच राहील. त्याचं विघटन करायचा कोणी प्रयत्न करू नये. हा हा एक आश्चर्याचा प्रश्न आहे की आता एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना जर दिलासा मिळायला लागला आणि बाकीच्या पक्षाच्या लोकांचा विचार म्हणजे आता अशा केसेस समोर आहेत. आता अशा केसेसचा विचार करताना सहजपणानं कोणाच्या मनामध्ये असा प्रश्न येईल आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. असं आहे की मनसेला अशा प्रकारची माफी अनेक वेळा मागावी लागेल. पवार साहेबांनी माफी मागायचा प्रश्न उद्भवत नाही. संजय राऊतने असं म्हटलं आहे की अखंड भारतची जी संकल्पना RSSने मांडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आधी जे UOP मध्ये भाग घेलेला तो परत आणावा, श्रीलंकेला परत घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. काय म्हणतो? आता त्याच्यामध्ये जर राऊत साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं असेल तर मी त्यांना नजीकच्या काळात भेटेन तेव्हा विचारेन नक्की त्यांची याच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका काय. सर हिंदी हनुमान जयंतीच्या निमित्तानं परत एकदा भोंगे वाटायचं काम मोहित कंबोज करणार आहेत आणि परत एकदा धार्मिक खेळ भोंगेंच्या विषयावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्या बाबतीत मी आपल्याला एवढं स्पष्टपणाने सांगतो की ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो तो न्यायालयीन निर्णय असा आहे की रात्री 10 पासून तर सकाळी 6 पर्यंत कुणीही लाऊडस्पीकर मोठ्याने लावू नये त्याचे डेसिबल ठरवून दिलेले आहेत. त्यामुळं न्यायालयाने कुठलाही मंदिरावरचे किंवा मस्जिदीवरचे किंवा अन्य ठिकाणचे जे परवानगी घेऊन लावलेले भोंगे आहेत ते भोंगे काढण्याच्या संदर्भामध्ये
कुठला निर्णय न्यायालयाने दिलेला नाही। सर हिंदी में जाना चाहेंगे कि हिंदी में जाना चाहेंगे कि लाउडस्पीकर, एक सेकंड, लाउडस्पीकर को लेकर जिस तरीके से मोहित कंबोज और बीजेपी के नेता लाउडस्पीकर बांट रहे हैं और कह रहे हैं हनुमान जयंती के दिन मस्जिदों के सामने लाउडस्पीकर बजाए, एमएनएस की जो भूमिका है, कल पवार साहब ने बोला सरकार को गंभीरता से लेना चाहिए, इसको सरकार ने गंभीरता से लिया है। अभी आगे अगले कुछ दिनों में आने वाली जो हनुमान जयंती है या तो बाकी भी एक त्यौहार है, इसके लिए पुलिस की बिल्कुल तैयारी है। इस राज्य में कोई भी हालत में एक अलग माहौल तैयार करने के लिए हम किसी को नहीं देंगे। लाउडस्पीकर ऐसा है कि हम सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेके चलने वाले लोग हैं हम। कोई भी पार्टी के लिए ऐसा कोई नज़दीक है कोई दूर है ऐसी हमारी भूमिका नहीं है। मस्जिदों के ऊपर लाउडस्पीकर लगाने को लेकर जिसे एमएनएस ने 3 मई तक का एक अल्टीमेटम दिया है, चेतावनी दी है, उसके बाद से कई जगहों पर देखा जा रहा है कि तनाव की स्थिति पैदा हो रही है। सरकार, मुझे ऐसा लगता नहीं तनाव की स्थिति है, पुलिस बिल्कुल इसके लिए तैयार है। सर, सोशल